नमस्कार मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर आज आपण द्राक्ष याबद्दल माहिती घेणार आहोत प्रत्येकाच्या घरामध्ये द्राक्षांच्या दिवसात द्राक्ष निश्चित असतातच प्रामुख्याने जांभळट काळी हिरवट पिवळी अशा दोन प्रकारची द्राक्षं बाजारामध्ये उपलब्ध असतात आयुर्वेदानुसार काळी जी द्राक्षं आहेत ती श्रेष्ठ आहेत दोघांचे गुण जवळपास समान आहेत परंतु आयुर्वेदाने त्यातल्या त्यात काळी द्राक्ष ही श्रेष्ठ सांगितलेली आहेत थोडक्यात आपण त्याचे गुणधर्म बघूयात बघूयात द्राक्षगुणाने थंड असून शरीरातील उष्णता कमी करतात अंगात दाह होत असेल संपूर्ण शरीरामध्ये डोळ्याची घशाची पोटाची या ठिकाणी आग होत असेल तर ती आग कमी करण्याचं काम द्राक्ष करत असतात द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट हा गुण असल्यामुळे कर्करोगांच्या पेशींची वाढ थांबते किंवा कर्करोगाच्या पेशी तयार होतच नाहीत म्हणजेच कॅन्सर विरोधी गुण द्राक्षांमध्ये असतात डोळ्यांसाठीच म्हणजेच दृष्टी सुधारण्यासाठी द्राक्षांचा अत्यंत चांगला उपयोग होत असतो द्राक्षसेवन केल्याने मनुष्य चिरकार तरुण राहतो द्राक्षसेवनाने आतड्यांच्या संबंधित विकार हे कमी होतात पचनक्षमता वाढते आणि पोटदेखील चांगल्या प्रकारे साफ होत असते सध्याच्या काळात जीवनशैलीतील बदलामुळे मायग्रेनची समस्या म्हणजे डोकेदुखीची समस्या ही खूप वाढत चाललेली आहे आणि या समस्येच्या निराकरणासाठी द्राक्षांचा रस पन्नास ते साठ मिलीलीटर एवढ्या प्रमाणात काही काळ रोज सेवन केल्यास ही समस्या निश्चित कमी होते तसेच हृदयाच्या संदर्भात द्राक्ष उत्तम असतात द्राक्ष हे उन्हाळ्यातील उत्तम फळ आहे उन्हाळ्यात जी पाण्याची कमतरता निर्माण होते आणि आपल्या शरीरामध्ये पोषणासाठी आवश्यक असणारी जी मिनरल्स आहेत ती कमी होतात ती याच्या सेवनाने भरून निघतात द्राक्ष गुणाने शीत आहेत थंड आहेत पण अधिक सेवन केल्यास पोट अधिक साफ होऊ शकतं तसेच कफाचे विकार देखील उत्पन्न होऊ शकतात द्राक्ष ही गुणाने अतिशय चांगली जरी असली तरी त्याच्यावर ज्या कीटकनाशकांचा फवारा होतो त्यामुळे त्याचे काही विपरीत परिणाम देखील आपल्याला बघायला मिळतात शक्यतो नैसर्गिक पद्धतीने तयार केलेली द्राक्षं जर मिळाली तर ती आपणासाठी उत्तम असतात अशा प्रकारे आपण द्राक्षांचा विशेषत काळ्या द्राक्षांचा वापर आपल्या आहारामध्ये केला तर निश्चितच आरोग्यासाठी त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो धन्यवाद